दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा आणि यासाठी राज्य सरकारच्या वतीने 10 रुपयाचं अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावं, केंद्र सरकारने आयातीचं पावडरचं धोरण हे रद्द करावं या प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आज सलग दुसऱ्या दिवशी संकलन केंद्रावर शेतकरी जमतायत, दगडाला दुधाचा अभिषेक घालताय आणि सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संदेश देत आहेत. आज आम्ही दगडाला अभिषेक घालतोय, राज्य सरकारने जर या आंदोलनाची गंभीर दखल घेतली नाही तर उद्या राज्य सरकारच्या घटक पक्षांच्या सदस्यांच्या दारात दूध ओतण्याची भूमिका शेतकऱ्यांना घ्यावी लागेल, राज्यकर्त्यांच्या दारात दूध ओतून आंदोलन तीव्र केलं जाईल अशा प्रकारचा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही देतो आहोत. दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो.